मोठ्या ताकदीनं राज्यभर सध्या येतात राहत. हे चित्र फक्त श्रीगोंदा तालुक्यातल्या ज्या वेळेस आता अहमदनगर जिल्ह्यात सभा होणार आहे त्यावेळेस 20 किलोमीटरवर मराठ्यांना उभं राहायला जागा राहणार नाही. त्या ताकदीनं पुन्हा एक सभा होणार. थोडे शांत बसा सगळे. आता त्या मीडियाच्या बांधाला पाठीमागून त्रास देऊ नका. त्यांनी रेषेत करून तुम्ही खाली घेतला तरी चालेल. मराठा आरक्षणाची लढाई. ए काय असं गोंधळ आहे तुमचा इथे? याला खाली बसव. काय प्रॉब्लेम आहे? गप नाही मला. शांत बसा ना. तुमच्या एका आरड्यामुळे इकडं आरड होते. शांत राहा. मराठा समाजाला एकजूट दाखवली राज्यभर आणि मराठा समाजाला न्याय मिळायला लागला. मराठ्यांनो आता बेसावत नका राहू. आता ही एकजूट कायम राहू द्या. कारण संकट जर तुम्हाला परतून लावायचे असले तर तुम्हाला एकजूट कायम ठेवावी लागणार आहे. साध्या साध्या आणि छोट्या छोट्या कारणासाठी मराठ्यांनी यापुढे आपापसामध्ये झगडू नका. अनेक दशकानंतर आपली जात एकत्र आली याचं भान असू द्या. मराठा समाज या राज्यात कानाकोपऱ्यातून करोडोच्या संख्येनं न्यायासाठी एकत्र आलाय. आपल्याला ही एकजूट आता नाही फुटू द्यायची. नुसतं आरक्षण प्रश्न आपल्या समोर नाहीये माय बापाओ. अनेक संकट आपल्या समोर आहे आणि ते संकट जर परतून लावायचे असले तरी एकजूट आपल्याला कायमस्वरूपी आता ठेवावी लागणार. मराठा ते गाड्यावरची खाली बसा. काय लटकणार दोघं तुम्ही? उतरा खाली. उतर ती दोघं खाली उतर. ते गाड्यावरच्या मागे त्या ढकलून आणला खाली. ते मागचं बाण मिळालं तर तुला मराठा समाजासमोर अनेक प्रश्न आहेत आणि अनेक अडचणी आहेत आणि अनेक संकट आहेत. तुम्ही श्रीगोंद्याचे आहेत का नेमके? कमी मग असं करता तुम्ही? शांत बरा ना. म्हणजे गोंधळ घालणार आहे तुम्हीच, सभा घेणार तुम्हीच. तुम्ही संरक्षण करायला पाहिजे का नाही? तुम्ही स्वतः प्रत्येक माणसाला स्वयंसेवक बोललं पाहिजे मनानं. हो भरायला काही मिळतंय का तुम्हाला? का तुम्हाला सवय आहे पहिल्यापासून हो भरायची? थोडी शांत हो भरा ना. जाऊ द्या या राज्यात जरा संदेश. श्रीगोंदा किती ताकद आणि किती शांत आहे. आपल्या लोकांचं आपणच संरक्षण करायचं असतं आणि आपणच शिस्त पाळायची असते आणि वेळ आली तर बाया सुद्धा मागं सारायचे असतात. त्यालाच मराठी म्हणते. कधी बी कुठं शक्य नाही वापरायची. युक्तीला सुद्धा महत्व द्या. कारण आपण छत्रपती शिवरायांच्या विचारावर चालतो. आपण कट्टर छत्रपतींच्या मावळे. नकाचा कार्यक्रम माझे सगळ्याचा शांत दे. गणिमे गाव आपल्याला छत्रपतीने शिकवला त्याच्यात इतकी ताकद आहे. 75 वर्षात न मिळणार आरक्षण मराठ्यांना मिळालंय. मिळणार आहे नाही मिळालं. सगळ्यांचं म्हणणं होतं मराठा एकजूट नाही झाला पाहिजे. मराठा जर एकजूट झाला तर मराठ्यांसमोर असा एकही प्रश्न नाही की तो मराठा सोडू शकत नाही. दुसरं त्यांचं स्वप्न होतं मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण नाही मिळू द्यायचं. मराठ्यांनी एका फटक्यात दोन कामं केली. मराठा करोडोच्या संख्येने एकत्र आला.
आणि मराठ्यांनी ओबीसीतूनच आरक्षण घेतलं. या राज्यात आतापर्यंत 57 लाख अनुदी सापडल्या. रात्रीची अंदाजे आलेली माहिती 63 लाख अनुदी मराठ्यांच्या सापडल्या. एका अनुदीवरती 50 ते 100 जणांना लाभ मिळायला लागला. मराठ्याने शांत डोकं ठेवा आणि भानावरे. 70 वर्षात ज्यांनी आपल्याला मोठं होऊ दिलं नाही, आपण आपल्या आज ताकदीवरती आपले लेकरं मोठे करायला निघालो. आपल्या हातो उद्रेक व्हावा, आपल्या हातातून शांतता राहू नये असं अनेकांचं स्वप्न असू शकतं, ते पूर्ण नका होऊ देऊ. थोडं सावध राहा. माझी जात खूप दशकानंतर एकत्र आली, हिची एकजूट आता नाही फुटू द्यायची आपल्याला. सावधरीतीनं काम करा. मी तुम्हाला कुणाला घाबराही कधी सांगणार नाही, परंतु शांत विचार करत जा. डायरेक्ट ऍक्शन घेऊ नका, आपल्याला दम निघत नाही. दम काढायचं शिका, त्याच्यात मोठा विजय. सगळ्यांचे षडयंत्र मराठ्यांनी आता मोडून टाकलेले. मराठा ओबीसी आरक्षणात गेलाय. त्या 57 लाख नोंदीच्या माध्यमातून 5 जरी लोकांना लाभ मिळाला, तरी 2 करोड मराठे आजच आरक्षणात गेले. 2 करोड. आणि आपण त्या नोंदीच्या माध्यमातून ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत, त्याच नोंदीच्या आधारावर त्याच्या गर्भवतातील स्वयरांना द्यायचं असा कायदा परितला करायला सरकारला लावला. आपण सगळ्या स्वयरांची व्याख्या दिली. मराठा समाजात परंपरेनुसार पिढ्याना पिढ्या गणगोताच्या लग्नाच्या स्वरी के जुळतात ते सगळे स्वरे. आसामवरून टाकतो जाऊन ते श्रीगांधी सर होता नव्हतं सांगायचं तुम्ही टाकतील जमला त्याच्या सांगत होता. सरकार म्हणत होत, सरकार मला म्हणायचं सरसकट नको. मी म्हणायचो सरसकट करून सरसकट मराठ्यांना ओबीसी आरक्षण द्या. सरकार म्हणत नको ते झालं पोहोचल. तुम्ही पर्यायी शब्द द्या, एखादा पर्यायी शब्द द्या. जाऊ दे म्हणलं पर्यायी तर पर्यायी त्याला काय द्यावा. मग ठरलं ए घबरे तुला एकट्याला दिसत ना का तो एका नोंद निघाली का तुला आरक्षण मिळालं. आपण सरकारला सांगितलं ज्या 54 लाख नोंदी त्यावेळेस सापडल्या होत्या त्याचे प्रमाणपत्र द्यायचे आणि त्याच्या परिवारातील सगळ्या लोकांना तातडीनं पत्र वितरित करायचे. आणि तिसरी मागणी होती तसे 4 शब्द, त्यातला तिसरा शब्द सगळ्या स्वयरांना सुद्धा आरक्षण द्यायचं. नोंद नसली तरी जी जी नोंद मिळाली त्याच नोंदीच्या आधारावर त्याला एका शपथपत्राच्या आधारे त्याच नोंदीच्या आधारावर त्याच्या सगळ्या स्वयरांना द्यायचं. सरकार म्हणलं नव्हते तर सरसकटच व्हायला लागलं. म्हणलं तुम्हीच म्हणले पर्यायी शब्द दे, फक्त सरसकटच्या ऐवजी सगळे स्वरे घातलं. आता सगळ्या स्वयरांचं कसं सरसकट होऊ शकतं सांगू का. समजा श्रीगोंद्यात एक नोंद सापडली, एकच फक्त, आणि सगळ्या स्वयरांना द्यायचं ठरलं. यांच्या सगळ्या स्वयराचं पेट इतकं लांब पसरलं, एक नोंदीची थेट मुंबई पोहोचली. मुंबईतून खानदेशात ओळून येते, खानदेशातून पुन्हा विदर्भात जाते, विदर्भातून मराठवाड्या, मराठवाड्यातून येडा घालून पश्चिम महाराष्ट्रात येते, परत आली श्रीगोंद्यात.
याच्या एकट्याच नोंदीन आठ दे महाराष्ट्राला एका दिला ना. आणि 70 लाख लोकांनी जर तसं दिलं तर खाली कोण राहिलं? अरे मग झालं ना सर सगळं. मायला तुम्ही त्याच नव्हता, तुम्ही त्याला मोजतच नाही. त्याचं काय नाव घ्यायचं? सगळ्या दुनियेचा डाग लागलेला ते होते कलंक लागला. एक जण सांगा ना पण एवढं काय म्हणून लागली असं नाही काही. हा जर लहान शब्द असता किंवा लहान कायदा असता
त्या कायद्याच्या आणि त्या अधिसूचनेच्या विरोधात याचिका विरोधात दाखल करायला ही टोळी उठलीच नसती. टोळी मुकादम सुद्धा सावध झाला, त्याचे सगळे कोयते पळून गेले तरी मुकादम तसाच पळतोय बिना चकम्याचाच. याचिकाच दाखल करायचा म्हणतोय, मग मी आम्ही तिला दंड ठेवली, कारण यांनी पडद्याच्या पाठीमागून 3 वेळेस मराठ्यांचं आरक्षण घातलंय. जरा मागचा इतिहास बी लक्षात ठेवायचा, नुसतं आंदोलन करायचं म्हणून नाही करायचं, नुसतं सभेला जमायचं म्हणून नाही जमायचं. अरे कंपाऊंड बघा, 9 वाजले काय नाही, मला 9 वाजता लय भी वाटतो. मी आता आता आदेश सुद्धा बंद केले 9 वाजले, आता तर आत घेतलं सोडितच नाही, ते मी काट टाकलेले असते गावात ना थोडं कळे तर मलाच वळेल इथे बरं. मराठ्यांनी जर 2 कामं केले ना, आपल्या लेकराला आयुष्याचं 11 आरक्षण द्या आणि व्यसनापासून लांब जा, आपली जात प्रगत झाली म्हणून सांग. फक्त व्यसनापासून लांब जा. सगळ्या स्वैराचा शब्द त्याचा कायद्यात रूपांतर करावा लागतो. आपण सांगितलं होत, आपण सांगितलं होत, आम्ही 3 विषयासाठी मुंबईला येतो. पहिला विषय 54 लाख नोंदी मिळाल्या त्यांचे प्रमाणपत्र वाटप करा आणि त्यांच्या परिवाराला पण द्या. आणि आपली मूळ मागणी होती सगळ्या स्वैरांचा अध्यादेश बनवा. ए यार राव दानोबा, तुमचा मग महागोल होतो बरं का, मग माझ्या नसतं राज देणार. मी काय कॅम्प करू कॅश भोसली की लगेच सुरू आहे. तुम्ही बडबड बडबड करता, एकदा बंद बसले एकदा म्हणतो काय करायचं, एकदा सांगा मला बसायचं कुठे, म्हणजे याला सगळ्याला कुठं म्हणून सांगायला झालं का. आपण मुंबईला सगळ्या स्वराज्यांचा कायदा पारित व्हावा म्हणून गेलो. आपण सांगितलं होतं शांततेत मुंबई जाणार आणि शांततेत आरक्षणच घेऊन येणार. मराठे शांततेत मुंबईला गेले आणि शांततेतच आरक्षण घेऊनच वापस आले. काही जणांचं म्हणणं आहे मुंबईला गेल्यामुळे काहीच नाही मिळत, त्याच पण खरंय, त्याला काहीच नाही मिळत. आम्हाला गोरगरीब मराठ्यांना खूप मिळालं, आम्हाला सगळ्या स्वैराचा कायदा मिळाला, पण जो म्हणतो त्याला नाही मिळालं त्याचं खरं आहे, कारण त्याला पैसे पाहिजे असते, त्याला पद पाहिजे असते. मराठ्याच्या जीवावर जगणारे आवडा गोरगरीब मराठ्याच्या लेकराचा वाटलं करून स्वतःचं घर मोठं केलं, ते गल्लीत हिंडलं असेल तिकडं बघितलं असं कुठं काही सापडत का पैसे पाणी पद फीज एखादं त्याला नाही भेटलं. आणि ते लय जण 20-22 जण आहेत पुरा महाराष्ट्रात, करोडो एकीकडे होती एकटीच एकीकडे. आणि ते म्हणतात मुंबईला गेल्यामुळं काय नाही मिळालं, तुला नाही मिळालं, तू किती दिवस मराठ्यांच्या लेकरांचं रक्त पिऊन तू मोठा होणार, स्वतःच्या शेतात काम कर मर ना तिकडं, जरा कशाला मराठ्यांच्या जीवावर खातो, जरा शेण खायन थोडं. किती दिवस तुम्ही आमच्या गोरगरीब मराठ्यांच्या जीवावर जगणार आहे. आपण हे लढा गोरगरीब मराठ्यांना न्याय मिळावा म्हणून उभा केलेला आहे. आपण मुंबईला गेलो आणि सगळ्या स्वैराचा राजपत्रित अधिसूचना आदेश काढूनच मागायला, कारण तिथं विधानसभा नव्हती. विधानसभा जर असती तर त्याची ताबडतोब अंमलबजावणी झाली असती, कारण अधिसूचनेचं रूपांतर कायद्यात करायचं असलं तर त्याला विधानसभा असावी लागते. 15 तारखेला विशेष अधिवेशन बोलवलंय, त्या विशेष अधिवेशनात या सगळ्या स्वऱ्या कायद्यात काय अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर होऊन त्याची अंमलबजावणी होणार. एकदा अंमलबजावणी झाली आयुष्याचं माझ्या मराठीच्या लेकराचं कल्याण आहे, कारण ती प्रक्रिया आहे. कारण तिथं गेलो जे म्हणतात का काहीच नाही मिळालं, मग तिथं गेल्यावर काय गेल्या गेल्या आरक्षण आणा ते काय गमिल्या त्या घाला गोली फिरलं होतं मानायचं ते होतं. हे कायद्याचं राज्य, तुम्हाला जर कायमस्वरूपी आरक्षण टिकवायचं असलं तर कायद्यात दुरुस्ती करावीच लागणार आहे, त्याशिवाय पर्यायच नाही. आणि ती प्रक्रिया करण्यासाठी अधिसूचना सरकारनं काढली, त्याचं रूपांतर आता कायद्यात होईल आणि सरकार मागं पुढं करील कायद्याची अंमलबजावणी करायला. मी कुठं बसतो
मी उद्या सकाळीच आमदारांना पुसून पुकारलंय लगेच. सुट्टीच नाही सरकारला आपल्याकडे. मी माझ्या समाजाला दैवत मानलंय. मी माझ्या समाजाच्या बाजून आहे, सरकारच्या बाजूने नाही. माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण व्हावं म्हणून त्या कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे. म्हणून आपण उद्या पुन्हा आमरण उपोषण पुकारलं. माझं शरीर मला साथ देत नाही कारण पाठीमागचं मोठं उपोषण झालेलं, तरी मी पुन्हा आमरण उपोषण पुकारलं. आणि मी माझ्या रायगडाच्या पवित्र रायगडाच्या रायगडावरती जाऊन कपाळी माती लावून आलोय. पुन्हा रायगडावर जाईल की नाही मला माहित नाही, माझं शरीर मला साथ देईल की नाही माहित नाही. माझ्या राज्याचं दर्शन घेऊन आलोय. एक जीव गेला तरी चालेल, पण माझ्या करोडो मराठ्याच्या लेकराच्या चेहऱ्यावर आनंद आले असं दिसलं पाहिजे. ही लढाई आता टोकाची होणार आहे. आमरण उपोषण सुद्धा कठोर होणार आहे. सरकारला सुट्टी नाही. मी कधीच माझ्या समाजाच्या समाजाला सोडून सरकारची संबंध मेंटेन नाही केले. आणि कधी सरकारची मी संबंध मेंटेन करण्यासाठी आंदोलन उभाही नाही केलं. ही लढाई आपण 70 वर्षात जिंकू देत नव्हती, ती लढाई जिंकली. फक्त तुम्हाला विनंती, माझी जात खूप वर्षानंतर दशकानंतर एकत्र आली, ती आता फुटू देऊ नका. काही झालं तरी हरकत नाही, एक काम कमी झालं तरी चालत, पण माझी जात आता फुटू देऊ नका. मी असं नसेल मला माहित नाही, परंतु आपले विचार आणि आपली जात एकजूट झाली ती फुटू देऊ नका. ही आज तुमच्या खांद्यावरची जबाबदारी. मी सरकारला आवाहन करतोय या श्रीमंत नगरीतून, कारण मला माहित आहे मी जवळ झोपत नाही तर सरकार टीव्ही पासून उठत नाही. सरकारला माझी विनंती आहे, जो सगळ्या स्वयंचा कायदा आहे याची अंमलबजावणी करण्यासाठी येत्या 2 दिवसात आपण विशेष अधिवेशन बोलवा. आणि सगळ्या स्वयंचे अधिसूचनेचं रूपांतर कायद्यात करून त्याची अंमलबजावणी करा. मागास वर्ग आयोगानं तुम्हाला आव्हान दिला आहे. आपण या 1-2 दिवसात विशेष अधिवेशन बोलून त्याच कायद्यात रूपांतर करा. माननीय न्यायालयासमोर अहवाल ठेवा, तर सुनावणीला सुरुवात होईल. जर मराठ्यांच्या विषयी तुम्हाला प्रेम असल तर आपण या 1-2 दिवसातच विशेष अधिवेशन बोलवावं. ही सरकारला माझ्या समाजाच्या वतीने विनंती. तुम्हालाही सांगतो, जे 15 तारखेला अधिवेशन होणार आहे, श्रीगोंदा आणि अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक मराठा बांधवानं आपण आपल्या आमदारांना उद्यापासून फोन लावायला सुरुवात करा. मला वाटलं आपण आपल्या आमदारांना फोन लावायला सुरुवात करा आणि त्यांना सांगा 15 तारखेला अधिवेशन आहे. तिथं सगळ्या स्वयंचा मसुदा पटलावर ठेवला जाणार आहे. सगळ्या आमदारांनी एकमतानं तो कायदा मजबूत व्हावा आणि त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी एकमतानं तिथं मांडणी करा. आपण सरकारला धारेवर धरा असं स्पष्टपणानं आपण आपल्या आमदाराला सांगा. आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या वतीनं सरकारलाही माझी विनंती आहे आणि सगळ्या आमदार मंत्र्यांना विनंती. या कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी आपण सगळ्यांनी एकमतानं त्या ठिकाणी बाजू मांडा. 15 तारखेला मराठे सगळे टीव्हीकडे डोळे लावून बसणार आहेत. कोणता आमदार मंत्री आपल्या बाजूला बोलतोय? मराठा मराठ्यांना जो आपल्या बाजूला बोलतो तो आपला, नाहीतर तिथून पुढे त्याला दारा सुद्धा उभा करू नका. जो आपल्या लेकराच्या बाजूने उभा राहील तोच आपला. इतर तुमचं राजकारण आणू नका, मराठा म्हणून काम करा. हे आरक्षण श्रीमंत मराठ्यांपासून गरीब मराठ्यांपर्यंत सगळ्यांचाच फायदा होणार आहे. नोकरदार मराठ्यांपासून शेतकरी मराठ्यांपर्यंत सगळ्यांना त्याचा फायदा होणार आहे. हे आरक्षण देऊन
आपल्या मराठ्यांचे लेकर क्लास वन पासून क्लास फोर पर्यंत अधिकारी झालेले आपल्याला या आरक्षणातून बघायचे. आयपीएस आयएएस दर्जाचे अधिकारी झालेले आपल्याला बघायचे, कारण हे आरक्षण राज्यापासून केंद्रापर्यंत काही झालं तरी हरकत नाही. नोकरीतला टक्का आपला वाढलाच पाहिजे आणि शिक्षणातला सुद्धा. ही झुंज एक जणाच्या स्वार्थासाठी नाही, 6 करोड मराठ्यांसाठी झुंज आहे. सगळ्यांनी जाणीव राहू द्या आणि भान सुद्धा ठेवा. या कायद्याची काय झालं तरी आपल्याला अंमलबजावणी करायची. टोळ्या किती उठू द्या, टोळ्याला उलथपालथ करण्याची ताकद तुमच्यामुळं माझे देत त्यांची तुम्ही काळजी करू नका. मी एकच शब्द म्हणला तर त्याचा कार्यक्रम झाला. एवढे झेडपट नाही कधी. त्याने याचिका दाखवली. कारण मागचा सुद्धा अभ्यास ठेवत जातो. या अधिसूचनेच्या विरोधात सुद्धा याचिका केली, त्याला एवढी सुद्धा अक्कल नाही की अधिसूचना चॅलेंज नाही करताय. आणि तेव्हा मलाच म्हणतो अक्कल नाही. बरं, मला अक्कल नाही तर जाऊ दे. तुझ्या मनाने मग द्या, मला अक्कल नाही. तू काय म्हणला होता, ओबीसीत मराठ्याला येऊ देणार नाही. मला अक्कल नसून आणले की नाही मराठी ओबीसी आरक्षणा. तुला जर एवढी अक्कल आहे तू जेलला कांदे खाली गेलाच कशा. तो अडचणीत आला, तो हा सगळं कुटुंब तो अडचणीत आणलं, सगळा ओबीसी बांधव बी तो अडचणीत आणला. आता तिथे परवा दिवशी नगरच्या सभेतून त्या नावे बांधवत म्हणला मराठी चप्प्या करू नका. मला वाटलं आपलेच एडपट आपलेच नमुन येत. अर त्यांच तर लय बेकार आहे. मी एकच व्हिडिओ ऐकला होता नावे बांधवाचा, अशा बेकार शा होत्या. मी अर्धाच ऐकला, मग बरं फेकून गेला. तरी त्याला लाज नाही, तरी बिल लाज सारखा तसाच चालू होतो. म्हणतो मी एकाच घरासाठी बोललो होतो. थांब रे बेट्या, एवढं आरक्षण मिळवून तुला कचका दाखवतो मी काय. तुला किती दम आहे मला एकदा बघायचं आहे. तू थांब थोडं, एकदा आरक्षण मिळवून दे तर तुला काय करायचं कर. आत्तावर मराठी तुम्ही शांत राहा, एकदा आरक्षण मिळवून द्या. मग आपण दोघं एकाच गल्लीत आहे, बघूच देऊ शकत किती दम आहे. आरक्षण मिळत तर सांगत राहा. मी एकच शब्द टाकलाय त्याला. तू जर पडद्याच्या पाठीमागून मराठ्यांचं आरक्षण आता पुन्हा घालायचा प्रयत्न केला, एकदा माननीय गायकवाड साहेबांच्या आयोगाचा विरोधात जाऊन ते हे आरक्षण घातलं, राणे साहेबांच्या समितीचं घातलं, ओबीसीच्या मराठ्यांना सवलती मिळाल्या होत्या तेही घातल्या. आता चौथ्या वेळेस माझ्या मराठा समाजानं ताकदीनं लढून या सगळ्या स्वैऱ्यांचा कायदा आणलाय. हा जर तू घालण्याचा प्रयत्न केला आणि जर याच्याशी काही दगा फटका झाला तर मंडळ कमिशन मी चॅलेंज केला म्हणून समज. मंडळ कमिशन चॅलेंज करणार म्हणजे करणार. त्याला एकट्यालाच माहितीये मंडळ कमिशन चॅलेंज होतोय म्हणून. आणि मला बी माहिती मंडळ राज्यानं स्वीकारला का केंद्रानं स्वीकारला हे त्याला चांगलं माहिती. माननीय सुप्रीम कोर्टानं मंडळ स्वीकारला का नाही स्वीकारला हे त्याला माहिती. त्याच्यामुळं नगरच्या भाषणातला त्याचा नुसता चेहरा बघा लालच झाला असं तपाटे खाल्ल्यावर. त्याला वाटलं हे इतकं नमुना लागलाय आंदोलक हे 100% चॅलेंज करेल. पण मी या श्रीगोंदा नगरीतून जाहीर सांगतो, तुमच्यासारखे नियत नाही आमची. आम्हाला गोरगरीब ओबीसी बांधवाचं नाही वाटलं करायचं, आम्ही नाही चॅलेंज करणार. कारण 27% आरक्षण तुमचं देशातलं सगळंचं सगळं उडतंय आणि एका दंक्यातच उडतंय ते. पण आमची नियत तुमच्यासारखी नाही गोरगरिबांच्या लेकराची वाटवळ करायची. पण याच्यात एक आठ आहे आमची. ओबीसी बांधवांनी सुद्धा त्याला फोन करून सांगायचं, तू गप झोप घरी, तू आमच्यात विनाकारण आमचं आरक्षण घालशील, तू आमचं वाटवळ करशील, तू मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात जाऊ नको. त्यांच्या शासकीय मुंदी सापडल्या, देव जरी आडवा आला तरीही मराठा ओबीसी आरक्षणात जाणार आहे. तू शांत राहा, कारण गाव खेड्यात ओबीसी बांधवांचा आणि मराठा बांधवाचा एकदम चांगलं आहे. तू आमच्यात शत्रुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न करू नको हे त्यांची सांगण्याची जबाबदारी. त्यांनी सांगून जर त्यांनी नाही ऐकलं
आणि त्याने जर आमचं उडवलं तर माझा नावेला ते मी मंडळ कमिशन चॅलेंज करणार आहे. मग काय व्हायचं असेल ते होती पण मंडळ कमिशन चॅलेंज करणार. आमच्या लेकराच्या मुर्दे पडताना आम्ही नाही बघू शकत. तुम्ही आमचे लेकर आरक्षणापासून वंचित राहणार आणि ते लाखोच्या संख्येनं सुशिक्षित बेकार होणार आणि तू मजा बघत बसणार. आम्ही आमच्या लेकराची नाही मजा बघू शकत आहोत. बस झालं, खूप दिवस सहन केला, आता नाही करू शकत. तुमच्याकडे काहीतरी झालं म्हणते झेंडे काय काय झालं बोरलं फिरलं काय नाही. ठीक आहे आपण बघूया झेंडे काय आता माझी काय. तू हे शिकेल का त्यांना झेंडे काढायचे? आम्हाला नाही वाद करायचं. तुम्ही सुद्धा करू नका. मी सांगतो एकदा आरक्षण मिळू द्या सगळे हिशोब चुकते होते. टेन्शन घेऊन सध्या करू द्या कारण उचकवण्याचा प्रयत्न आहे. मराठ्यांना उचकवण्याचा प्रयत्न आहे. सावध राहा, बेसावध राहू नका कारण आज आपले फाडले उद्या त्यांचे सुद्धा आहे. पण इतक्या खालच्या दर्जाचे आपण नाही. आपल्याला उचकवण्याचा प्रयत्न आहे कारण आपला विजय एकदम जवळ आलाय. ग्रामीण भागात मने हत्ती गेला आणि शेफूट राहिलं. आपलं शेफूट नाही राहिलं. आरक्षणच घेतलं आपण फक्त अंमलबजावणी राहिली. शांत डोकं ठेवा एवढं मिळेपर्यंत कारण मी तुमच्या बळावर आणि तुमच्या पाठबळावर करतोय. शांत राहा, सहन करा कारण मी सुद्धा सहन केलंय. त्यांनी काही पण आरोप केले तरी सहन केले याचा अर्थ मराठा कमजोर नाहीये. बघतोय तुम्ही किती दिवस उडे हाणतात. तुमच्या एकदा उडे हाणत झाल्या जर का मग आमचं एकदा ह्या गेमवर उठलं ना मग तुमच्या पेंट भुसेश्वर राहणार. जरा धीरानं घ्या. मंत्रीपद जवळ आलं म्हणून मस्तीसारखं वागू नको. त्याला जायला वेळ नाही लागणार. आणि ते ज्या पक्षात आहेत त्या पक्षाच्या नेत्याला आव्हान आहे. तुम्ही त्यांना बळ देताय म्हणून माझ्या गोरगरीब मराठा समाजाला त्रास व्हायला लागलाय. त्याला आवरा. नसता तुम्हाला ही नाराजी या मराठा समाजाची पत्करावी लागणार आहे हे तुम्ही विसरू नका. कारण आमचाही नाविलाज होऊ देऊ नका. आपला विजय जवळ आलाय. 10 तारखेला आमरण उपोषण पुकारलंय. गाव खेड्यातला ओबीसी बांधव आणि मराठा बांधव आता एकत्र एकमेकाच्या सुखा दुःखात. लग्न असलं तर दोघं एक एक पंक्तीत वाढते. एखादा अर्धा विषय सोडून द्या एखाद्या अर्ध्या ठिकाणी होतय परंतु गाव खेड्यातली ही सत्य परिस्थिती आहे. ओबीसी बांधव आणि मराठा बांधव एकमेकाशी एकदम प्रेमानं वागते. एकमेकाच्या लग्नात पंक्तीला वाढायला लग्नाला जर मोटरसायकलवर गेलं दोघं 50-50 पेटून टाकी ते मोटरसायकल. आताही त्याने आजच्या पार्लर उद्या हे पाहिजे तू नाही त्याने पाहिजे तर कचा कच घोडेला होती एकमेकाला. हे प्रेम आहे त्यांचं एकमेकावरती. या भंगार विचाराचे एवढ्याचे त्या यडपाटासाठी आपले संबंध खराब ना का होते. आपले संबंध राहू द्या. तेव राजकारणी तेव राजकीय फायद्यासाठी आपल्या दुश्मनी निर्माण करीन होऊ देऊ नका. गावागावा शांतता राहू द्या. लयच नाडायला लागलं तर बघू. सध्या थांबा. एकदा आरक्षणाचा विषय जवळ आला. आपल्या लेकरांनी खूप दिवस वाट बघितली. 1 टक्क्यावर जर हुकलं ना तर त्या पोराला किंमत विचार. आरक्षणाची काय किंमत. ज्या बापानं कर्ज काढून पोरं शिकवले त्याचं पोरग जर 1 टक्क्यावर हुकलं तर त्या बापाला फक्त आरक्षणाची किंमत जाऊन विचारा. लेकर जर 1 टक्क्यावर हुकले तर घरापर्यंत रडत यायला लागले. मराठ्यांना केंद्रीय कॉलेजही मिळत नाहीये. उच्च शिक्षणात सवलती नाही पण मराठी केले डोकेबाजी. आता ज्यांचे ज्यांचे प्रमाणपत्र निघाले ना मी आताच नाही सांगणार त्यांनी काय केलं म्हणून. पण मला काल माहिती मिळालेलं डेंजर मराठी लोकं लय बेकार आहे. त्याच्यामुळं त्यो बेजार झालाय. प्रमाणपत्र मिळालं त्याला अशी गोष्ट मिळविली त्याच्या दोतीने म्हणलं तो डोकं लागत होतो ते म्हणला नाही प्रमाणपत्र निघाले आणि 15 दिवस डोकं लागत होतो. त्याच्यामुळे त्याला टेन्शन आहे. तो काय 10-16 दिवस झाले. अरे आपल्या दिवसांख्या कमी करा रे. यांना काय करा माझ्याकडे ते थांबा. एकदा आरक्षण मिळालं ना मला जरा नाव द्या घरात. घेणारा घेणाराची घेणारा घेणाराची मी यांचा जरा कार्यक्रम जातो.
कारण काय होईल ते दारू सुटले ना माझ्या काय बापाची नाही घेत. मी प्रामाणिकपणा सांगतो तुमचं कुटुंब सुखी नाही, तुमचे पाहुण्या वेळे तुम्हाला नाव ठेवायला लागले, तुमचं गाव तुम्हाला नाव ठेवायला लागलं, तुमच्या लेकराला माहित नाही सकाळी गेलेला बाप संध्याकाळी कसा येईल. जरा व्यसनापासून लांब जाऊन बांधे टोकरायचे कमी करा. कामा धामाचे ते दिवसभर गावात येलं ते आणि ते सरपारा खुरप घेऊन जाते, खुरप घेऊन बांध टोकरीत बसते. काय टोकरी तुरमा दोन दोन पिढ्या झाल्यात बोलावणार आपले लोक एकमेकांच्या बांधासाठी, द्या ना दोन दोन फुट सोडून काय फरक पडला का. मी नुसतं म्हणलं साधे लग्न करा, 1300 लग्न लागले आतापर्यंत साधे. जरा बदल केल्याशिवाय पर्याय नाही. आता जात का होत एक आली काय उपयोग नाही मोठेपणा. उगा आमच्या सारख्याला पोलीस जातात खाऊ घालतात घेण्या देण्याचं त्यांना. मग मला लग्नाला पोलीस जाऊ नका, पण साधे साधे करा. मी लग्नाला आलो मला म्हणतात आशीर्वाद देऊ, मला आशीर्वादच देत आहेत नाही. मी आता एका लग्नाला गेलो, तुम्ही टी व्हीला बघितलं असेल ते लग्न, ते टी व्हीला जातो. मी ज्या पंक्तीत जेवायला म्हणलं ते पंक्ती सकाळी उठले, मी एकटाच बसलेलो आहे. कारण हे फोटो काढणारे ही गॅंगले डीजे गेले, फोटो काढायला सुरू केली यांची माहिती त्यांच्या ताटात चालली, ते आणि ते पत्रवाळ्या धावत गेलं. त्याच्यामुळे मला लग्नाला बोली देऊ नका. व्यासपीठावर गेलो तरी ते नवर देऊन सुद्धा लोक ओरगडे देत बाय फोटो देणार. एवढी फजी दे अंबाई तर फजी चालली. मी आज तिसरा दिवस आहे जागा आहे, मला तर टेन्शनच येत आहे. मी त्या साडेगावला 4:30 सभा घेतली पाठव आणि 5 जेवली पाठव 5. मी कावा खाल्लं तरी पचत मला, माझ्या गाडीतल्याला पचत नाही. ते 10 टोपला सापडायला सुरुवात करते, ते म्हणते याला कावा पचत आपलं घ्या खाऊन पाठतो. 5 मी जेवलो आणि झोपलो. कोण आलं कोण नाही काय माहित माझ्याकडे. त्यांनी टाकलेली होती का काय त्यांनी माझ्या अंगाची रगच पडली. मला म्हणते एक फोटो काढून दे ना. उलटा मोबाईल त्याला म्हणलं भाऊ उलटा मोबाईल एक काळ पटकून झोपून मला ते मला तू बसा. त्याने सूर्यावस्त फोटो काढले, सूर्यावरला गप बसलो. मला ऐका नाही त्याला टप्प होतो. मला जाऊ दे माझ्या जवळ ते कोण नव्हतो सकाळी त्याची उतार करत नव्हतो. मी काही बोललो ते मला तुला थोबाड फोडायला पाहिजे रे. मला दास बेजार केले येईल. मला माहिती आहे तुम्हाला माया आहे प्रेमापोटी तुम्ही फोटो काढता जवळ येतात, पण माझं शरीर मला नाही साध्य. मी एका महिन्यात 26 उपोषण झालं माझं, पहिलं झालं 17 आणि आता झालं नंतर झालं 9. माझ्या गाडीच्या लोकांनाच माहिती आहे माझ्या काय हाल होती. तरी मी माझ्या जीवाची पर्वा नाही करत, मी मरायला सुद्धा भेट नाही या समाजात. या समाजाचे लेकरं मोठे व्हायचं, कारण या समाजाला मी दैवत मानतो. ज्या समाजाला मी मायबाप म्हणलं त्यांच्याशी गद्दारी करणारी पैदास माझी नाही. मी तुमच्याशी नाही गद्दारी करू शकत मरेपर्यंत. मी त्यासाठीच माझं शरीर साथ देत नसूनही तरी या कायद्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून 10 आमरण उपोषण पुकारला. मी एवढ्याच वेळेस माझ्या मायबाप समाजाचा शब्द ऐकत नाही, आता प्रत्येक वेळेस ऐकलेला. कारण मला माहिती एक जीव जरी गेला तरी चालत, पण करोडो जीव माझ्या मराठ्यांच्या लेकर करोडोच्या संख्येनं आरक्षण देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाने हसू बघायचे. एक जीव जाण्यापेक्षा करोडो जीव राहिले पाहिजेत हे स्वप्न घेऊन पुन्हा एकदा मैदानात मी उतरलो. कारण उपोषण करत असताना शेवटचे 2 आराम असावा लागतो, किमान शरीर त्याचं ओलं राहिलं पाहिजे. आतून हे उपोषणाचा नियम आहे. बोलला सुद्धा नाही पाहिजे माणूस, म्हणजे त्याची ताकद त्याला आणखी दिवस शिल्लक राहून ते जास्तीचं उपोषण करू शकते. आता मी पहिली ते सांगतो तुम्हाला, मी आज 4 दिवस आहे बाहेर. पहिल्या दिवशी आळंदीपर्यंत कार्यक्रम करत गेलो. आळंदीचा कार्यक्रम 2 संपला, फोटो काढण्यात 4. ते फोटोचं एक बिअरचे धरत लागतंय मला. थोडं झोपलो, सूर्यावंगला सकाळी मुंबईकडे निघालो. 17 मुंबईत होते, पुण्यापासून मुंबईपर्यंत. मुंबईत आम्ही 12 निघालो. आम्हाला जायचं होतं सालेरच्या किल्ल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी, म्हणून रात्री प्रवास करणं गरजेचं होतं. म्हणजे पहिली रात्र जागा आहे, दुसऱ्या दिवशी सालेरच्या किल्ल्यापर्यंत जागा आहे. आम्हाला वाटलं त्या किल्ल्याला जवळ आहे, ते पार गुजरात बॉर्डर निघालो. तिथपर्यंत जाऊस तर दुसऱ्या दिवसचा सूर्य मावळा, दुसऱ्या दिवसचा सकाळी जाणार होतो आम्ही. इतके नाशिक जिल्ह्यातले
इतके मराठा बांधव एकत्र आले होते की गाडीच पुढे सरकत नव्हती. म्हणून आम्ही 12 वाजता रात्री 1:30 वाजता सालेडच्या किल्ल्यावर गेलो. तिथून आम्हाला यायचं होतं वैजापूरच्या कार्यक्रमाला. तिसरी रात्र सुद्धा जागा वैजापूरचा कार्यक्रम करून मला गेवरायचा कार्यक्रम करायचा आणि बीडचा दुपारी 12 वाजता करायचा, तुमचा रात्री 8 वाजता ह्यो कार्यक्रम करायचा होता. म्हणजे ती रात्र मी जागा आलो. असाच तलवड्याच्या कार्यक्रमाला गेलो बीडच्या आणि तुमच्याकडे आलो. चौथी रात्र आणि चौथा दिवस सलग जागा. आता मला इथून जायला तुमच्या फोटो बीड जर धरले इथून जायला 12 वाजणार. इथून जर 2 वाजता निघालो मी मला अंतरवाडीत जायला सकाळच्या 8 वाजणार आणि 10 वाजता मी उपोषण सुरू करणार. ह्यो जीव घेणार प्रवास फक्त मी माझ्या गोरगरीब मराठीच्या लेकरासाठी करतो. रात पाठ एक करतो रात पाठ. स्वार्थी माणूसच फक्त रात पाठ एक करत असतो. राजकारणी माणूसच फक्त रात पाठ एक करतो कारण त्याला त्याच्या डोक्यावर गुलाल घ्यायचा असतो. इथं माझा काय फायदा नाही. माझ्या घराघरातल्या करोडो लेकरांचा फायदा येतो म्हणून रात पाठ एक करतो. मी चिकाटीनर हा विषय लावून धरणार सातत्यानं पाठपुरावा सरकारकडे करतोय सातत्यानं. रात्रही बघत नाही आणि दिवसही बघत नाही. आपल्याला काही करून हा विजय मिळवायचा. आपला जीव आपल्याला तळ हातावर घ्यायची वेळ आली तरी घ्यायचा आहे. वेळे प्रसंगी जीवाची बाजी लावायची पण ह्या सगळ्या स्वयंच्या कायद्याची अंमलबजावणी आपल्याला करायची. माय बापा हो तुमच्या पायाला हात लावून सांगतो आपले लेकर आपल्याला मोठं करायचे. या उपोषणात मला तुमच्या पाठबळाची आणि आशीर्वादाची गरज आहे. तुमची एकजूट फुटू देऊ नका. ताकदीनं साथ द्या आणि आमरण उपोषणाच्या पाठीशी उभा राहा. आपल्या अहमदनगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी या कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी घरना घर पिंजून काढा. मराठी शांततेत पुन्हा एकदा एकत्र करा. आपली एकी बघून सरकारनं धसकाच घेतला पाहिजे आणि या कायद्याची अंमलबजावणीच केली पाहिजे. त्याशिवाय आता वाघ हटायचा आहे. कोणी किती आळवा येऊ द्या पण या कायद्याची अंमलबजावणी करायची म्हणजे करायची. त्यासाठी आपण आमरण उपोषण उद्या पुकारले. ज्यांना शक्य असेल त्यांनी उद्या 10 वाजता बैठक केली. ज्यांना शक्य नसेल त्यांनी शांततेच्या आंदोलनाची तयारी करा. शांततेत राहिल्या करा. कुठेही गाळ फोडल्या लागला पाहिजे ही जबाबदारी तुमच्या आहे. कारण हे शांततेचं युद्ध पेलणं एवढी सोपी गोष्ट नाही. या शांततेच्या आंदोलनामुळे 70 वर्षात मराठ्यांच्या वाट्याला जे येत नव्हतं, मराठ्यांच्या नशिबातलं जे हिसकून घेत नव्हतं, ते या शांततेच्या आंदोलनानं पुन्हा मराठ्यांना मिळवून दिलंय. 70 वर्षापूर्वीच्या नोंदी सुद्धा सापडल्या. हेच आरक्षण 70 वर्षापूर्वी दिलं असतं तर जगाच्या पाठीवर आज मराठा जात प्रगत जात म्हणून नंबर 1 ला राहिली असती. आपल्याला हे आरक्षण मिळवायचं. जाता जाता तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो एकजूट फुटू देऊ नका. राजकारण्याच्या डावत्यांना साधू देऊ नका. जातीपेक्षा मोठं पक्षाच्या नेत्याला मानू नका. स्वतःच्या लेकरासाठी लढायचं शिका. आपले लेकर मोठे करा. तुम्हाला कोणा पुढं हात पसरायची गरज पडणार नाही. तुम्हाला जाता जाता शब्द देतो माझा जीव जरी गेला तरी पुन्हा एकदा मराठा समाजाच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण देऊन गुलाल टाकल्याशिवाय एक इंचही मागे सरकणार नाही. ह्यो शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.